वारुळा हे गाव माजलगाव शहरापासून किमान 30 किलोमीटर अंतरावरती आहे. या गावामध्ये पाण्याचा खूप मोठा असा गंभीर प्रश्न आहे. गेल्या 1 वर्षापासून इथले महिला पुरुष व मुलं पाण्यासाठी त्रस्त आहेत. त्यामुळं महिलांची आणि मुलांची अतोनात पाण्यासाठी भटकंती होत आहे. आम्हाला उन्हाळा तर उन्हाळा गेला पण काय पाणी, म्हणजे पावसाळ्याचं बी नाही उन्हाळ्याचं बी नाही, 12 महिने पाणी नाहीच. उन्हाळ्याचं पाणी आम्ही गाळ चाळून पाणी पितो तरी आमची शंका आमची कुणाला उदय येतच नाही. आम्ही सरपंचाला मागून दमलो, आम्ही पाटलाला मागून दमलो, आम्हाला पाणी कुणी देत नाही. सरकारच्या हिरीचं पाणी मराठ्याच्या उसा विजतेत आणि आमचं गरीबाचं पाणी आम्हाला प्यायला नाही. का देत नाही पाणी सरपंच? पाणी सोडायला नोकरदार लावा लागण, त्याला पैसे द्यावा लागते, असं आम्हाला काही अडचणी सांगते. गेल्या वर्षी तुमची इथं कशी परिस्थिती होती पाण्याची? टँकरने आणलं होतं पाणी, टँकर आलते, दोन टँकर होते, एक गावात होत आणि एक झोपडपट्टी होत दलित. मग आंघोळ्या हे कसे करता तुम्ही? मग तसंच आम्ही बाजार बसायचं, आंघोळ्या करायच्या, तेच पाणी धुण्याला वापरायचं. म्हणजे बाजापासून आंघोळ्या करून खाली पडलेलं पाणी धुण्याला वापरायचं. भारत निर्माणची योजना आलेली ना. काय योजना जरा सांगता का? 80 लाख रुपये आलेलेत ना योजना, त्यांनी आणली पूर्ण केली योजना, केली आमच्या घरापर्यंत आणली, पण ते पाणी सोडित ना. ते तुम्ही गेलता का मग हे सगळ्या पाण्यासाठी कधी बिडे उकडे वगैरे? 25 बाया घेऊन गेले होते त्या टायमाला, त्यांनी पाणी सोडलं, त्याच वर्षी पाणी सोडलं होतं. महिलांना पाणी आणण्यासाठी 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर अंतरावरती जावं लागतं. तरी माझा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना मी अशी विनंती करतो की माजलगाव पंचायत समितीचे BDO श्री पांढरे साहेब यांना फोन करून त्यांना विनंती करा की वारुळा या गावाला पाणी मिळालं पाहिजे. BDO साहेबांचा नंबर आहे 96379 79 85 24. मी राजेश बीड, महाराष्ट्रामधून, इंडिया अनहर्डसाठी.